स्नेहांकुर देशींवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत सेवानिवृत्ती निरोप समारंभासाठी अतिशय सुंदर मराठी भाषण। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, यापुढचा प्रवास ही हसरा अन सुख आनंद देणारा व्हावा, सुख आनंद देणारा व्हावा। आजच्या कार्यक्रमाचे आदरणीय निरोपमूर्ती माननीय जाधव सर, प्रमुख पाहुणे, गुरुजनवर्ग, सर्व मान्यवर आणि सरामुळे स्वतःचे जीवन घडल्याने कृतज्ञतेच्या भावनेने या निरोप समारंभाच्या गौरव सोहळ्यास उपस्थित आपण सर्वांना माझा नमस्कार। सर, कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याप्रमाणे तुम्ही आमच्या बालरूपी मनावर उत्तम असे संस्कार करून आमचे आदर्श व्यक्तिमत्व घडवले। आज तुमचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत। समाजात शाळेचे, गावाचे, आईवडिलांचे नाव उंचावत आहेत। तुम्ही वेळप्रसंगी बापासारखे कठोर होऊन शाळेला शिस्त लावली व वेळप्रसंगी माया लावून आईसारखी आमची काळजीही घेतली। सर, तुम्ही आमच्या शाळेत विविध सुविधा निर्माण करण्यासाठी झटलात। कधीही वेळ काळ न पाहता सतत शाळेचा विचार केला, त्यामुळे आपली शाळा आज चांगलीच नावारूपाला आली आहे। मी परीस कसा असतो हे पाहिले नाही, पण तुमच्या परिस्पर्शाने अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झालेले आम्ही पाहिले आहे। एखाद्या वाळवंटात पाण्याचा झरा निर्माण व्हावा अन आसपासचा निसर्गही आनंदी व्हावा, त्याप्रमाणे तुम्ही या शाळेच्या छोट्या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर केले आहे। तुम्ही ज्ञानदानाबरोबर दीनदलित गोरगरीब समाजासाठी खूप झटलात, हे आम्ही कधीही विसरणार नाही। अडचणीवर मात कशी करावी हे तुम्ही आम्हाला शिकवता सहज दाखवून दिले। सर, तुम्ही आम्हाला भरभरून खूप काही दिलं आहे, ज्याची उतराई करणे आम्हाला अशक्य आहे। इथून जाताना कळत न कळत आमची चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा। तुमची प्रेरणा कार्य आम्हाला नवीन बळ देत राहील। सर, तुम्ही आज निवृत्त जरी झालात तरी तुम्हाला प्रतिभेचे पंख फुटतील ही आशा करते। तुमचे पुढील जीवन सुखी, आनंदी, आरोग्यदायी ठरो हीच प्रार्थना। शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात, आपण किती भाग्यवान असतो जेव्हा ती आपल्यात असतात। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मित्र हो, अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी भाषणांसाठी आमचे स्नेहांकुर देशिंग अवश्य सबस्क्राइब करा।